डोंबिवली के पारुल सचिन पाटनकर ने चॉकलेट से गणपति की मूर्ति बनाई है, इसलिए इस चॉकलेट के गणपति को देखने के लिए पारुल पाटनकर के यहाँ लोगों की गर्दी जमा हुई है। हर साल हम घर और सार्वजनिक रूप से गणपति बप्पा की मूर्तियों को लाकर त्योहार मनाते हैं। ये मूर्तियाँ मिट्टी या पीओपी से बनी होती है और खतरनाक रंगों जो पर्यावरण और मत्स्य पालन को बहुत नुकसान पहुंचाती है। ये मूर्तियाँ पूरी तरह से पानी में नहीं घुलती और समुद्र या नदी के तल पर जमा हो जाती है। हर साल हम टीवी या अखबार में देखते हैं या पढ़ते हैं कि गणपति बप्पा के आधे अवशेषों को नदी या समुद्र के तट पर देखा जाता है। बहुत से लोग इको फ्रेंडली गणपति लाते हैं जिसमें वे पेड़ के बीज, कागज के गुदे या अन्य साहित्य का उपयोग करके मूर्तियाँ बनाते हैं, जो कि एक अच्छा विचार है लेकिन कुछ हद तक पर्यावरण को भी नुकसान पहुंचता है। इसके समाधान के रूप में पाटनकर ने चॉकलेट के गणपति बनाने का फैसला किया। चॉकलेट गणपति का उपयोग करके गणपति उत्सव को सामान्य तरीके से मनाया जा सकता है। सब कुछ हमेशा की तरह गणेश प्राण प्रतिष्ठा और फिर उत्तर पूजा, उसके बाद हमेशा की तरह गणपति उत्सव मना सकते हैं। पूजा के बाद हम इस बप्पा को गुनगुने दूध में विसर्जन करेंगे और वह दूध गरीब बच्चों, अनाथालय या जरूरतमंद लोगों को दान करके गणपति बप्पा को अच्छे तरीके से विदा करेंगे, जिससे बच्चे खुश, धरती माँ खुश, पर्यावरण खुश और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि गणपति बप्पा भी खुश। ब्यूरो रिपोर्ट, डिस्कवरी टीवी न्यूज। गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। मोर्यारे बप्पा मोर्यारे, मोर्यारे बप्पा मोर्यारे। आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगताना देवा तुझी याद। आम्ही गेले 3 वर्ष गणपती बसवतोय घरात आणि दर वेळेला साडूच्या मातीचे गणपती आम्ही आणत होतो। गेल्या वर्षी असं वाटलं की ह्याच्यामध्ये पण पोल्युशन तर आपण करतोच आहे की इकडनं माती उचलतो आणि नदीत जाऊन सोडतो। तर काहीतरी असं केलं पाहिजे की शून्य पोल्युशन होईल, की जिथे सगळं परत रिसायकल होऊ शकतं। मग आम्ही असं ऐकलं होतं की चॉकलेटचे गणपती किंवा कुकीजचे गणपती बनतात, म्हणून जाऊन ट्रेनिंग घेतलं की आपण बघूया आपल्याला जमतंय का करायला। आणि जेव्हा शिकून आलं तेव्हा कळलं की हे आपण करू शकतो। फ्रेंड्सना, नातेवाईकांना सांगितलं की हे असं करू शकतो। तर असे हळूहळू आमच्याबरोबर 20 जणं अजून जॉईन झाले की आपण सगळेजणं चॉकलेटचे गणपती बनवूया। टोटल यावर्षी 21 गणपतीच आम्ही बनवले, जे वेगवेगळ्या नातेवाईकांनी किंवा फ्रेंड्सनी आपापल्या घरी ठेवलेले आहेत। त्यांच्या रेग्युलर गणपतीबरोबर हा एक छोटा चॉकलेटचा गणपती सिम्बॉलिक, जे नेक्स्ट इयर ते कम्प्लिटली चॉकलेटच्या गणपतीमध्ये कन्वर्ट करतील। मग ह्या पूर्ण देखाव्यामधलं काहीही वस्तू जी आहे ती डस्टबिनला किंवा परत नदीत अशी जाणार नाही आहे। गणपती अर्थात पाण्याने धुवून घेऊन नंतर दुधात विसर्जन करणार। अख्खं दूध जे चॉकलेट मिल्क बनणार ते घरातल्यांना, फॅमिलीला देऊन झाल्यानंतर रस्त्यावरती बरेच मुलं आहेत ज्यांना गरज आहे खाण्यापिण्याची। गणेश घाटवरती किंवा डोंबिवलीच्या घाटावरती गेलं तर बरेच मुलं आहेत, बरेच कामगार आहेत ज्यांना पौष्टिक खाद्य मिळत नाही। हे सगळं त्यांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार। त्यांच्या लाईफमध्ये एक दिवस खूप सुंदर असं एक चॉकलेट मिल्कशेक त्यांना मिळेल। सगळं फुलं पानं वगैरे जे आहे ते कंपोस्ट पिटमध्ये, डोंबिवलीत एके ठिकाणी कंपोस्ट पिट आहे, त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले तुम्ही येऊन सगळं आमच्याकडे कंपोस्टमध्ये टाका आणि चांगलं खत जे बनेल ते आपण निसर्गात परत झाडांना लावू शकतो। डेकोरेशन पूर्णपणे मुलं, शेजारची मुलं ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे बोलले आम्हाला आमच्या घरात डेकोरेशनला थोडंसं ह्यातली फुलं द्या आणि बाकी जे काही सामान आहे ते घरातलंच आहे। सो एकंदर बघितलं तर 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावरती ह्यातलं एक सुद्धा कचरा म्हणून परत निसर्गात जाणार नाहीये। तर आम्हाला एक खूप मोठं समाधान मिळतंय की आपण ह्या वर्षी शून्य कचरा निर्मिती करतोय गणपतीमुळे आणि बऱ्याच मुलांना किंवा बऱ्याच गरजू लोकांना आपल्याकडनं निदान एक दिवसाचं एक ग्लास तरी चांगलं दूध आपण त्यांना
प्यायला देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सगळेच खुश, मदर अर्थ खुश, सगळेच खुश असतील तर बाप्पा तर हमखासच खुश होणारच आहे. हाय फ्रेंड्स, वन मोर थिंग आई वॉन्ट टू लाइक टू ऐड के वी फील के बाहर के जो हम लोग गणपति लेके आते हैं वो गणपति हम लोग जब भी ये पानी में ये करते, कितने सारे फेसबुक्स पे लाइव वीडियो आ रहे हैं कि गणपति टूटे हुए हैं उनका ये, बट दिस इज़ अ रियली नाइस कंसेप्ट कि उसको हम लोग मेल्ट कर रहे हैं एंड सेकेंडली अगेन उसको मेल्ट करने के बाद भी उसको रीयूज कर रहे हैं हम लोग, किसी को दे रहे हैं. फॉर एग्जाम्पल शंकर भगवान के वक्त भी हम लोग बोलते हैं कि थोड़ा दूध चढ़ाओ और थोड़ा गरीबों में बांटो. इट्स सेम कंसेप्ट कि लाइक ये भी आप उसको उनको मेल्ट करो और आप गरीबों में डिस्ट्रीब्यूट करो. सो रियली रियली नाइस कंसेप्ट इन ऑल वेज आई वुड से. सो इफ पॉसिबल प्लीज हेल्प हर एंड बेस्ट ऑफ लक. आई वुड अपील टू पीपल टू गो मोर इको फ्रेंडली. And having chocolate Ganesha is not only eco-friendly, but even helping the needies. So it's something where, as she told very correctly, that after doing Visarjan, we are going to be distributing this to as a prasad to the family, known loved ones, and to the needy. So that is the best thing what you can do to when you say I pray to God when you are giving it something to the needy. You can give best to the environment. Yes. Environment and to the people around. So really really good. Wish you all the very best. ही चॉकलेट गणपतीची संकल्पना फार मी पहिल्यांदाच बघतोय अशी संकल्पना, आणि मला बघायची खूप इच्छा होती जेव्हापासून मी ऐकलं की तुम्ही चॉकलेटचा गणपती बनवत आहे, आणि म्हणून बघण्यासाठी खास मी वसईवरनं इकडे आलो डोंबिवलीमध्ये ही संकल्पना बघण्यासाठी. मला खूप पसंत पडली आणि खूप आवडली. अनेक लोक ही संकल्पना बघून चॉकलेट गणपती घरात आणतील अशी माझी आशा आहे, आणि या संकल्पनेला नक्कीच खूप लोकांकडनं प्रतिसाद मिळेल. आणि इको फ्रेंडली गणपतीचं एक वेगळं कॉन्सेप्ट आहे जे लोकांना खूप पसंत पडेल, आणि माझ्या तुम्हाला या संकल्पनेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Moria. Today on this auspicious occasion of Ganesh Chaturthi, the Lord of Prosperity and Wisdom, I am here at Parul's place and I am aped looking at such a beautiful Ganesh made with pure chocolates. We all love chocolates and chocolate is symbolic of love. So let's love our environment with chocolate Ganesha. Basically the idea behind this is to control pollution, get rid of pollution. We all talk of, you know, controlling pollution, a place where there is no pollution, but are we doing anything with regards to this? So this chocolate Ganesha, it will not pollute the environment. You can see here food colors are used to offer to the Lord. The flowers, it will go in the compost, and there are rice that will be fed to the birds. So there is nothing here that will destroy the environment. You can see the beautiful flower decoration made with paper. And now how to immerse this Ganesha is using milk. Generally we go to the sea to immerse it, and then it pollutes, and the colors POP, it is not good for environment. But so many years we are celebrating this tradition since our freedom struggle, bringing the Lord Ganesha, and like this eco-friendly Ganesh will be a really a blessing to the environment. And after immersion you can immerse it in the milk, and it gives you a very good nutritive milkshake that can be offered to poor, that can be offered to people who are needy, and even if we want to consume, we can consume that. So this is a very innovative concept. So I think that we should, you know,
bring such concepts, and we should follow this in future and make this world a better place to live in.